नागपूरहून भंडारा येथे येणाऱ्या कारने दुसऱ्या चारचाकीला धडक दिली. त्यानंतर धडकलेल्या वाहनातून खाली उतरलेल्या इसमांनी फिर्यादीचे वाहन अडवून त्यांच्याकडील 15 लाख रुपये जबरीने हिसकावून घेत पलायन केले. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. फिर्यादी गोपाल बिजेवार यांनी वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की भंडारा येथून नागपूरकडे येत असताना त्यांची कार काही जणांनी अडवून त्यांच्याकडील 15 लाख रुपये चोरून नेले. पोलिसांनी केलेल्या तपासात तक्रारदाराच्या वाहनाच्या चालकाचाही या चोरीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चालकासह अन्य 2 साथीदारांना अटक केली आहे. घटनेच्या वेळी वापरलेले वाहन आणि 4,42,700 रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. या घटनेतील 3रा फरार आरोपीला पकडल्यानंतर पोलिसांनी 4,96,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. वाठोडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 114/22/394/34 ब मध्ये गोपाल बिजेवार यांची फिर्याद होती. सदर हे गोपाल बिजेवार हे भंडाऱ्याकडून नागपूरला येताना लोखंडी कुटीजवळ त्यांच्या मागून येणाऱ्या गाडीने त्यांना डॅश लागली म्हणून थांबवलं आणि त्यांच्या गाडीमध्ये असलेले 15 लाख रुपये जबरी चोरी करून पळून गेले होते. त्या अनुषंगाने तपासात सदर जो फिर्यादी आहे त्यांच्यासोबत जे ड्रायव्हर होते ते ड्रायव्हर याच्यामध्ये आम्हाला आरोपी म्हणून निष्पन्न झाले. पहिले ड्रायव्हर आणि त्यांचे 2 साथीदार त्या अनुषंगाने आपण पहिले ड्रायव्हरला अटक केलं. तदनंतर त्यांचे जे साथीदार आहेत टायसन म्हणून त्यांना अटक केलं. टायसन यांना आम्ही जेव्हा अटक केलं दुसऱ्या दिवशी गुन्हा घडल्यानंतर तेव्हा आम्ही सदर गुन्ह्यात वापरलेली गाडी पोलो जी गाडी होती पांढऱ्या रंगाची ती हस्तगत केली आणि त्यावेळेस आम्ही 4,42,700 रुपये रिकव्हरी केली होती. तदनंतर जो 3रा आरोपी होता तो फरार होता. तो फरार असल्यामुळे तो त्याच्यावर आमचा शोध चालू होता. तो गेल्या आठवड्यात आम्हाला मिळाला. माननीय झोन फोर सरांचं जे पथक आहे त्या पथकाकडनं आम्हाला तो आरोपी मिळाला आणि त्याला आम्ही अटक केली. त्याच्याकडनं आम्ही 4,96,400 रुपये परत रिकव्हर केलेले. असं सदरच्या गुन्ह्यामध्ये 10,89,100 असा मुद्देमाल रिकव्हर झालेला आहे. याच्यामध्ये सदर गाडीचा जो चालक होता नितीन त्याच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की आपल्या मालकाची गाडी ही नेहमीच या रूटवरनं जात असते आणि त्यांचा बिझनेस असल्यामुळे नेहमीच छोट्या मोठ्या रकमेची देवाणघेवाण होत असते म्हणून त्याने त्याचे जे मित्र आहेत टायसन आणि राम यांना त्या अनुषंगाने माहिती दिली होती आणि त्या अनुषंगाने हा गुन्हा घडला होता. नक्कीच याच्यामध्ये आम्ही नागरिकांना आणि जे व्यापारी आहेत त्यांनी ड्रायव्हर म्हणून कामाला ठेवण्यासाठी किंवा मॅनेजर म्हणून कामावर ठेवण्यासाठी काळजी घेणे सतर्कता बाळगणे खूप गरजेचं आहे. फक्त तोंड ओळखीने किंवा कोणीतरी सांगितलंय म्हणून आपण त्यांना कामावर ठेवले. आता हा जो ड्रायव्हर आहे तो फक्त त्याला 15 दिवस झाले होते आणि 15 दिवसानंतरच त्याच्या मनामध्ये ही अशी गोष्ट आलेली आहे म्हणून व्हेरिफिकेशन करूनच जेव्हा एखादा व्यवहार किंवा त्यांच्या रोजचे जे कामकाज आहे त्याच्यामध्ये विश्वास माणूस ठेवणं फार गरजेचं आहे. बीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. लव यू दीपिका बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर मेरा फेवरेट डेस्टिनेशन मेरी फेवरेट डिश पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.